all are fine. So let me start our poem. Our poem is Try Again. It is composed by W. E. Hickson's, means William Edward Hickson's. He was British educational poet. He wrote so many poems, but Try Again is a little poem, but it's a moralizing poem. It gives a message, a life-changing message. It gives a message of try again and again until you success. म्हणजेच बालमित्रांनो, आपण प्रयत्न करा तेव्हाच आपल्याला यश मिळेल हे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. पण आपण हे जीवनात कधीच अंमलात आणत नाही, कारण की आपल्याला अपयश आले की आपण लगेच हार मानतो, लगेच दुखी होतो, नाराज होतो, आयुष्याला दोष देतो, नशिबाला दोष देतो. पण असं न करता आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच अब्राहम लिंकन. हे जीवनात असंख्य वेळा अपयशी ठरले. राजकारणात उतरल्यानंतरही त्यांना लगेच यश प्राप्त झाले नाही, ते बऱ्याच वेळा अपयशी ठरले. पण एक दिवस का असे ना, ते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरले आणि लोकांच्या कायम स्मरणातही राहिले. दुसरंच एक छान सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजेच थॉमस अल्वा एडिसन. तुम्ही थॉमस अल्वा एडिसनच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या असणार. त्यांनी बल्बचा शोध लागला हे सगळ्या जगाला माहितीये, पण हे माहिती आहे का त्यांनी 10,000 वेळेस ते अपयशी ठरले, पण ते त्याला बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलून सांगतात की मी 10,000 वेळेस अपयशी नाही ठरलो, तर मी 10,000 वेळेस हे सिद्ध केलं की मी ह्या मार्गाने बल्ब लागत नाही. म्हणजे बघा, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. समोरून फोर्ट गाडी तुम्ही नेहमीच जाताना बघतात. फोर्ट गाडी ही बघितल्याबरोबर आपल्याला वाटतं की ही आपल्याकडे असली पाहिजे, पण तुम्हाला हे माहिती आहे का फोर्ट कंपनीचे मालक म्हणजेच हेन्री फोर्ट हे सुद्धा जीवनाच्या वयाच्या 40व्या वर्षी पूर्णपणे कंगाल असे व्यक्ती होते. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, एकही पैसा उरला नव्हता, पण तरी ते खचून न जाता त्यांनी पुन्हा जिद्दीने आपली कंपनी उभारली आणि नवीन अशी व्हेकल्सची कंपनी काढली. आणि असे बरेच उदाहरण आहेत. अमिताभ बच्चन झाले, त्यांना नाकारण्यात आलं होतं पूर्वी. सगळ्यात पहिले ते जेव्हा ऑडिशनला गेले त्यावेळेला त्यांना नाकारण्यात आलं, परंतु आज ते पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत आणि सगळ्यांचे चाहते देखील आहेत. म्हणजेच काय, तर अपयश आल्यानंतर कधीही हार मानू नये, दुःखी होऊ नये, प्रयत्न करत राहा, करत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहत नाही. इफ यू हॅव नेव्हर फेल, यू हॅव नेव्हर ट्राय अगेन एनिथिंग न्यू. म्हणजेच काय, आपण जोपर्यंत अपयशी होत नाही तोपर्यंत आपण नवीन काहीतरी शोधत नाही आणि सक्सेस होत नाही. सो ह्या कवितेतनं आपल्याला हेच समजतं की प्रयत्न करत राहा, करत राहा, यश नक्कीच तुमचं आहे.